पकड़ली शिवसेना म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिति। महाराष्ट्र एकीकरण समिति हीच आपली शिवसेना इकडे, दुसरं काही नाही। मुरलीधर पाटील व्यासपीठावरील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कोल्हापुरातून आलेले आमचे शिवसेनेचे नेते सगळे, आणि या चौकात भरगच्च अशा पद्धतीने उपस्थित असलेले सर्व एकीकरण समितीला मानणारे मराठी बांधव भगिनी आणि माता, या सभेचं वैशिष्ट्य असं आहे, इथे तरुण मोठ्या प्रमाणात आहे, इथे आबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनी प्रत्यक्ष 50-50 वर्ष या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, पाठा खाल्ल्या, संघर्ष केला, असे असंख्य जुने लोक इथे मला दिसत आहे। आणि सगळ्यात वेधून घेणारी गोष्ट, लक्ष वेधून घेणारी गोष्ट कोणती असेल, तर इथे बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत। दुसरा कोणता नेता दिसतोय का तुम्हाला इथे? या सीमा प्रश्नासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 3 महिन्याचा तुरुंगवास भोगला होता। याच सीमा प्रश्नासाठी शिवसेनेनं जे आंदोलन केलं मुंबई महाराष्ट्रात, 69 हुतात्मे एकट्या शिवसेनेनं दिलेले आहे। त्याच्यामुळे शिवसेनेची कमिटमेंट आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीची साथ कधी सोडायची नाही। आज माझ्या बरोबर काँग्रेसचे नेते होते विमानात, प्रचाराला आले, आपले मित्र आहेत। मला विचारलं आपण कुठे, आम्ही आमच्या प्रचाराला चाललो महाराष्ट्राच्या। भारतीय जनता पक्षाचे लोक भेटले काही विमानात, त्यांना विचारलं तुम्ही कुठे, ते म्हटले आम्ही मोदींच्या प्रचाराला चाललोय कर्नाटकात। म्हणजे इथे बेळगाव, मी म्हटलं तुम्ही मराठी, महाराष्ट्राच एक नातं आहे सीमा भागाशी, 60 वर्षापासून आपण लढतो आहोत, तुम्हाला लाजा नाही वाटत? या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षानं मराठी नेत्यांची इथे फौज आणून ठेवलेली आहे। मी त्या एकनाथ शिंदेची 2 माणसं भेटलं विमानात, म्हटलं तुम्ही स्वतःला शिवसेना मानता ना, भारतीय जनता पक्षानं तुम्हाला कागद दिला ना तुम्ही शिवसेना म्हणून बनवून, मग शिवसेनेचं आणि या सीमा भागाचं नातं काय, आणि तुम्ही कोणाच्या प्रचाराला येताय? तुम्हाला शिवसेनेचं नाव घेण्याचा आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही। आणि मी पाहिलं त्या विमानातून बॅगा उतरवत होते बॅगा, मी म्हटले खोके आणले का आमचा पराभव करायला? मी म्हटलं आमचा मराठी माणसाचा या खानापुरामध्ये या बेळगावमध्ये पराभव करायला विमानातून खोके बॅगा उतरतायत का? हे महाराष्ट्रात चालला असेल एकीकरण समितीचा संदर्भात चालणार नाही, या सीमा भागात चालणार नाही। अरे थोडं जरी रक्त असेल स्वाभिमानाचं, तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, मराठी नेता जो कोणत्याही पक्षाचा असेल, तो या एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाही। आम्ही नाही करणार, पण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, तुम्ही असाल राष्ट्रीय पक्ष, तुमच्या काही अडचणी असू शकतात, पण निदान महाराष्ट्रातल्या नेत्याने इथे येऊन
एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करू नये हा गेल्या 60 वर्षाचा अलिखित नियम आहे. आम्ही तो पाळतो कारण आम्ही रक्त दिला या लढ्यासाठी. बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्ष झुंज दिल्या या प्रश्नासाठी आणि तुम्ही काय करताय? पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मगाशी मुरलीधर पाटील आपण फार महत्वाचं सांगितलं, जेव्हा जेव्हा एकीकरण समिती एक होऊन लढते तेव्हा विजय आपला असतो. आणि या वेळेला मला चित्र दिसत आहे की एकीकरण समिती मनानं एक आहे, कामानं एक आहे, आणि त्याच्यामुळे खानापूर पासून जेथे जेथे आपले उमेदवार उभे आहेत ते विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि या अन्यायाविरुद्ध तुमच्यावरचा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र दिन साजरा झाला 1 मे, पण असा एकही महाराष्ट्र दिन साजरा होताना आमच्या मनामध्ये ती वेदना अजूनही कायम आहे की आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतोय पण इथे सीमा भागातले आमचे बांधव हे अजूनही अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनातली वेदना आहे की आम्ही महाराष्ट्रात येऊ शकत नाही. 20 लाख मराठी बांधवांचा जो प्रश्न आहे तो अनिर्णित आहे. आम्हाला न्यायालय न्याय देत नाही, महाराष्ट्राचं सरकार आमचं ऐकत नाही, कर्नाटकचं सरकार अत्याचार करत आहे. अशा वेळेला संघर्ष करणं आणि लोकशाहीच्या मार्गानं निवडणुका लढवून विधानसभेत आणि लोकसभेत जाऊन आपली भूमिका मांडणं हा एकमेव कार्यक्रम आपल्या हातामध्ये आहे. या खानापूरमध्ये मी आलो, वातावरण बघून मला आनंद झाला. इकडली प्रत्येक खूण सांगते की ते मराठी अस्मितेच्या खाणाखुणा जाग्या आहेत. मला पांडुरंगाचं देवस्थान दिसलं, त्या पांडुरंगाला माझं साकड आहे. त्या पांडुरंगाची मुख्य शाखा आमच्या पंढरपूरला आहे, त्या पंढरपूरच्या असेल इकडल्या असेल आमचं साकड आहे. की ह्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे वाघ विधानसभेत निवडून जाऊ द्या आणि आपल्यातली एकी तोडण्याचा जे प्रयत्न करतील मग ते महाराष्ट्राचे नेते असू द्यात किंवा अन्य कुठून राष्ट्रीय नेते येऊ द्यात, हा फुटीचा शापापासून आपण आता दूर राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत, बऱ्याचशा अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडीचा परिणाम इथे होण्याचं कारण नाही. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, या दोनही प्रमुख नेत्यांचं एकीकरण समिती संदर्भात आणि इकडल्या मराठी माणसासंदर्भात कायम एक सद्भावना राहिली आहे. आणि बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट, मराठी माणसाचे मानबिंदू, यांनी तर या सीमा प्रश्नासाठी कायम आपला आवाज बुलंद करून या माणसांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सतत संघर्ष केलेला. निवडणुकीला थोडे दिवस बाकी आहे, ही एकी अशीच कायम ठेवली पाहिजे. मुरलीधर पाटील आपण या भागातले एक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत, एकीकरण समितीचे कार्यकर्ते आहेत, आपण सहकार क्षेत्रामध्ये काम करता, तरीही गाफील राहू नका. हे चोर आणि लफंगे आहेत भारतीय जनता पक्षवाले, लक्षात घ्या. ते कधी काय करतील सांगता येत नाही आणि पक्के मराठी द्वेष्टे, महाराष्ट्र द्वेष्टे असे लोक आहेत. त्यांना मराठी माणसाचा आवाज बुलंद झालेला दिसला की ताबडतोब कारस्थानं करतात, मग महाराष्ट्र असो किंवा सीमा भाग असो, आपण सावध राहिलं पाहिजे. आणि कार्यकर्त्यांनी, एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपल्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी काही करून खानापूरची जागा, विधानसभेची जागा एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना निवडून दिलं पाहिजे. येतील आता काही दिवसांनी आमच्या महाराष्ट्रातले
भारतीय जनता पक्षाचे लोक येतील, अन्य पक्ष काँग्रेसचे लोक येतील, हे मिंदे गटाचे लोक येतील. उभं करू नका त्यांना. तिथे महाराष्ट्राचं नाव सांगताना ते महाराष्ट्र बदनाम करता. त्यांना उभं करू नका, त्यांना प्रश्न विचारा. इतकंच सांगेन की मागच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीला मी आलो होतो तेव्हाही चित्र चांगलं होतं. आपला विजय झाला नाही, पण आपल्याला 1-1.5 लाखाच्या आसपास मतं पडली. तेव्हाही मी सांगितलं होतं की अशा प्रकारे आपण एकी ठेवली आपण आणि काम केलं तर पुढल्या विधानसभेमध्ये आपले किमान 3 आमदार एकीकरण समितीचे दिसल्याशिवाय राहणार नाहीत आणि सुदैवाने ते चित्र दिसतं. काही लोक आमच्याकडे आले की आम्ही शिवसेना म्हणून लढू. इथे आता एकीकरण समिती राहिलेली नाही. आम्हालाही वाटलं तसं चित्र असू शकेल. खानापूरचे काही लोक आले, एकीकरण समिती नाही आहे साहेब, आपण लढू. पण जेव्हा आम्ही पाहिलं की नाही एकीकरण समिती ची मशाल ही अजूनही धगधगते आहे आणि त्या मशालीखाली असं असंख्य असे कार्यकर्ते आज काम करतायत, तेव्हा माननीय उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं इकडल्या उमेदवाराला की आपण माघार घ्या नाही तर तुमची हकालपट्टी करू. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील हेच शिवसेनेचे उमेदवार. त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये फाटाफूट होता कामा नये. आज या राज्या या मतदारसंघामध्ये 1-1.5 लाख उमेदवार मराठी भाषिक आहे. हे मुद्दाम केलं जातं, आपल्या मतामध्ये फाटाफूट पडावी म्हणून केलं जातं. पण ह्या वेळेला मराठी माणसाने एकच विचार केला पाहिजे की तुमचा आवाज, अरे कुठे असता ते शिवाजी महाराजांचा अपमान होतो या सीमा भागामध्ये, भगवा झेंडा उतरवला जातो शिवाजी महाराजांचा महानगरपालिकेवरून, तेव्हा हे सगळे आमदार निवडून जे तुम्ही देता हे कुठे असतात, कुठे आवाज उठवतात? अशा वेळेला रस्त्यावर उतरणारा असतो मराठी एकीकरण समितीचा कार्यकर्ता, तुरुंगात जाणारा असतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता. 2-2, 3-3 महिने तुरुंगात सोडत असतात ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते. याचा विसर पडता कामा. आणि म्हणून मित्रांनो, ज्या संख्येनं आपण इथे जमले आहे ती छोटी सभा, ती धावती भेट होती आमची आज, तरी आपण इतक्या मोठ्या संख्येने जमला. निवडणुका 10 तारखेला आहेत मला वाटतं, 10 मेला आहेत, 13 तारखेला निकाल आहेत. इकडली 13 मेला माझं लक्ष खानापूरवर असेल मतमोजणीच्या. खानापुरा कायम एकीकरण समितीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, लक्षात घ्या. मला माहिती आहे खानापुरातून अनेकदा आपल्याला आमदार निवडून दिलेले आहेत. हा मग आता काय? या वेळेला मराठी माणसं असतील, हिंदू म्हणून इतर भाषिक असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, हे सगळे महाराष्ट्रात शिवसेना म्हणून शिवसेनेबरोबर आहेत, तसेच एकीकरण समिती बरोबर राहायला हवे. आपले निशाणे स्थूल आहे, त्या स्टुलावरती चढून मला यांना हार घालायचा विजयाचा. कारण जेव्हा ते आमदार होतील तेव्हा थोडे उंच झालेले असतील. असो, मी पुन्हा एकदा या एकीकरण समितीच्या सगळ्या भगव्या शिलेदारांना मानाचा मुद्रा करतो. शेवटचे काही दिवस आहेत, 5 दिवस, पण 10 तारखेनंतर 13 तारखेपर्यंत जास्त काळजी घ्या. ईव्हीएम मशीनचा पहारा करा. भारतीय जनता पक्षाचा विजय हा फक्त बटणावर होत नाही तर ईव्हीएम आपलं मत कुठे जातंय सकाळी दिले स्टुलाला आणि संध्याकाळी कुठे बदलतात त्याचा भरोसा नसतो या लोकांना. ही काळजी घेतली पाहिजे. लोकांचा पाठिंबा ह्याना नाही आहे, हे घोटाळे करून निवडून येतात. संपूर्ण देशामध्ये चित्र, अरे हिंदुस्थानचे पंतप्रधान मगाशी एअरपोर्टला बघितलं मी, एअरफोर्सचं विमान उभा आहे.
कोण आलाय? मोदीजी आले आहेत. अरे दिल्लीमध्ये काय काम नाही काय? एवढं मोठं राष्ट्र आहे. भाषण ऐका त्यांचं आजचं. आज त्यांनी घोषणा दिला जय बजरंग बली. काल जय श्रीराम होतं कालच्या निवडणुकीमध्ये, आज जय बजरंग बली. म्हणजे जिथे जो देव पावेल त्या देवाला तेल टाकायचं. अरे बजरंग बली का आमचा नाही का तुमचाच आहे का? बजरंग बली सगळ्यांचा आहे. पण राजकारण हे असंच करत राहायचं. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. 60 वर्ष हा प्रश्न इथे प्रलंबित राहिला, त्याच्यावर बोलायचं नाही. मधल्या काळामध्ये बेळगावात आले होते, एक त्यांचा कार्यक्रम झाला आणि आम्ही सांगितलं की आपण ज्या ज्या राज्यात ज्या ज्या शहरात जाता त्या राज्यात त्या त्या भाषेतून आपण भाषणाची सुरुवात करता. आम्ही त्याला आवाहन केलं की बेळगावात चाललाय 2 शब्द मराठीत बोला, आपल्याला चांगलं मराठी येतं. म्हणजे इकडला मराठी जनतेला कळेल की प्रधानमंत्री आमचे आहेत, आमच्याही भावना समजतात. पण नाही बोल, आमचं कोणत्या भाषेशी भांडण नाही. आमचं काय कानडी भाषेची भांडण आहे? नाही, भाषा भगिनी आहे, सगळ्या भाषा आपल्या आहेत. पण जाणून बोजून ठरवून इकडल्या मराठी माणसाला चिरडायचं, त्यांचा आवाज दाबायचा. हे राजकारण आपण या निवडणुकीमध्ये उजळून द्यायचं आहे. आणि मी परत सांगतो, मी मगाशी सांगितलं, KP पाटील हे जरी या निवडणुकीला उभे असले तरी ते शिवसेनेचे उमेदवार नाहीत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांचा प्रचार चालू असेल वगैरे की पुढली गोष्ट, पण ते शिवसेनेचे उमेदवार नाहीत. हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश आहे, त्यांनी आदेश पाळला नाही, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. पक्षातून आपले उमेदवार हे मुरलीधर पाटील आहेत आणि आपण त्यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणू आणि या चौकामध्ये मी विजय सभेला येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.